महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वेतन आता दरमहा 1 तारखेला होणार आहे. याची सुरुवात 1 ऑगस्ट पासून करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन अनिश्चित तारखेला होण्याची परंपरा खंडित झाली. वेतन 1 तारखेला करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी सुखासह आहे. जानेवारी 2024 मध्ये बहुजन शक्ती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बनकर यांनी महापालिकेला पत्र देऊन वेतन दरमहा 1 तारखेला करण्याची मागणी केली होती. वेतन अनिश्चित तारखेला होत असल्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांचे गृह वाहन व इतर कर्जाचे हप्ते थकतात. त्यांना अतिरिक्त व्याज भरण्याची वेळ येते. यापुढे 1 तारखेलाच वेतन होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या विविध कर्जांचे हप्ते वेळेत जाणे शक्य होणार आहे. वेतन 1 तारखेला करण्यासाठी मनपा आणि युनियन बँकेत करार झाला आहे. करारानुसार बँकेने 25 कोटीच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मनपाला दिली आहे. त्यामुळे वेतन दरमहा 1 तारखेला होणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गुरुवारी 1 ऑगस्टला महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी अनुभव आला. बऱ्याच वर्षांनी हा अनुभव आल्यानं कुटुंबही सुखावलं होतं. अनेक कर्मचारी एकमेकांना 1 तारखेला झालेल्या पगाराबाबत समाधान व्यक्त करत होतं. अभिनंदन करतही सोय कायम राहावी अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, AI News, संभाजीनगर.